कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कहीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेम सरी रास रंगात भिजते अनक्षण ते केशरी आपल्या हॉस्पिटल मध्ये असं होतं का हिची केस तिची केस तुम्ही जुने आहात ना स्वाती नवीन आहे तुम्ही तिला समजवायला हवं का तुम्हाला सगळ्यांमध्ये फूट पडण्यामध्ये इंटरेस्ट आहे तुझं वागणं मला कळत नाहीये सौरभ आय मीन सिस्टर फर्नांडिस मी बोलत नाहीये पण जर जास्तच झालं ना तर तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकीन गॉट इट पार्टी पहाटेपर्यंत चालली होती ना त्यामुळे तिला थोडं हँग ओव्हर अगं लाज वाटते का बोलायला हा लाज वाटते एक रुपया कमवायची अक्कल नाही आणि पार्ट्या करतात त्यावेळी ओव्हर नाईट कारकी तरी सांगत होते मी जाऊ नको आणि खबरदार पुन्हा तिला इन्व्हाइट केलं ना खबरदार माझ्याशी गाठ आहे आई बाप सांगायला गेले ना तर आई बापच मूर्ख तर चालते बा जा म्हटलं ना ओके ओके हे बघा कोण मुलं होते कारकी जोग जातोय पोरीचा केवढी प्यायली आहे बघा तरी मी सांगत होते पार्टीला जाऊ नको पण माझं कोण ऐकते मी फक्त बोलते माझं बोलणं दिसतं ना अलीकडची पिढी घ्या अलीकडची पिढी कशी बघतीये बघा सरिता सरिता त्रागा करून घेऊ नको तिची चूक झाली मान्य आहे पण असा त्रागा करून काही उपयोग आहे का हे बघ तू आधी गार्गीला आत घेऊन जा आणि थोडी शांत हो शांत हो या दोन शब्दांपलीकडे काही आहे का माझ्या वाट्याला शांत हो म्हणे हे अशा अशा मुली वागायला लागल्या तर कशी शांत हो मी धर तिला तिकडून हीच काय ती माझा आधार होती ही पण ही कशी वागायला लागली आहे बघा एन्जॉय म्हणे आता कशाला हताश होतोय वेळीच तुम्ही दोघांनी स्वतःच्या वागण्याला आवर घातला असता तर ही वेळ आलीच नसती आणखीन काय काय पाहायला लागणार आहे हे ईश्वरच जाणे भेटायचं नाही असं ठरवलं होतंस ना हो मग काय विचारते मी माझी मान दुखते आणि पाय पण मग जा फॅमिली डॉक्टरकडे त्यांची पण मान दुखते ते गेले त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे
खरच दुखतंय? खर तर माझ्या छातीत दुखतंय, इकडे हार्ट मध्ये. तुझं हार्ट उजवीकडे. काल रात्री शिफ्ट झालं आणि शिफ्ट होताना बरगड्यांमध्ये धडकलं आणि फुफ्फुसात जाऊन अडकलं, त्यामुळे दुखतंय. औषध पाहिजे. नॉनसेन्स. खूप डेलिकेट आहे हे माणूस. आपल्याकडून जरा आधी कुणा शब्द गेला ना तर राधा दुखावली जाईल अशी भीती वाटते. कस विचित्र होऊन बसलंय ना सगळं. एकीकडे तिच्या आयुष्यात प्रेम आल्यामुळे राधा खुलली आहे, हसायला लागलीय, बोलायला लागली आहे. तिच्या डोळ्यात आता कशी वेगळीच चमक दिसते पाहिलंस ना. तिच्या बोलण्यात केवढा उत्साह वाटतो ना आता. असं वाटतं की पूर्वी निर्जीव असेल तिचं मन आता जिवंत झालंय. पण हा पणच खूप मोठा आहे. सौरभ आणि तिच्या वयातलं अंतर हा मुख्य प्रश्न आहे. हाच ते त्यांना जाणवत नाहीये. पण नंतर हळूहळू राधाच्या आणि सौरभच्या वयातला फरक हा ठळकवायला लागेल. सौरभच्या आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा क्लिअर होतील तेव्हा त्याला राधाचं वय खटकायला लागेल. त्याच्या असं लक्षात येईल की आपण आपल्या बरोबरीच्या मुला मुलींमध्ये जास्त कम्फर्टेबल असतो. आणि आतापर्यंतच्या केस स्टडीनुसार अशा प्रकारची लग्न बहुतेक अयशस्वी झाली. म्हणूनच तर काळजी वाटते. आताच तिच्या प्रेमावर आघात करून तिला दुःखी करायचं का प्रेमात असफल होऊन ती दुःखी झालेली पाहायचं, एवढे दोनच पर्याय आपल्या समोर आहेत माणस. वयात अंतर आहेत पण स्वभावत एक दोघांच्या खूप फरक आहे. सौरभ हसरा खेळकर आणि पोर गेलाच आहे. राधा गंभीर विचारी आणि जबाबदार मुलगी. सौरभ आयुष्याकडे टाइमपास म्हणून बघतो. राधा आयुष्यात प्रत्येक गोष्टीत कमिटमेंट पाळते. सौरभचं करिअर तर नाहीच आहे पण आयुष्यात काय करायचं याचा विचार सुद्धा त्याने केला नाही. आणि राधा एक समर्पित हुशार कर्तव्यगार डॉक्टर. आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट काम करण्याची आस आहे तिला. आणि सौरभ एका फुलपाखराप्रमाणे आज इकडे तर उद्या तिकडे. आणि राधाने जर एकदा घरट बांधलं तर ते मोडणं तिला आयुष्यात जमणार नाही. या सगळ्याचीच मला खूप भीती वाटते माणस. अगं प्रेमात पड, लग्न कर असं आपण तिला सारखं सांगत होतो. आणि आता मात्र प्रेमातून बाहेर पड, या जादूच्या दुनियेतून पाय मागे घे असं तिला सांगायची आपल्यावर वेळ आली. नॉनसेन्स. कळलं तू फार विनोदी. अरे यार, तुम्ही मला ऑलरेडी अपॉइंट केलंयत ना पर्सनल जोकर म्हणून. हा आता वेगळी गोष्ट आहे की तुम्ही मला पगार देत नाही वगैरे, पण इमानदारीत मी काम करतोय की नाही बोला ना. करतोय, बोला. अरे तुम्ही नाही म्हणूच शकत नाही. बर सॉरी मॅम, काय ना आज मी ते लाल नाक आणि टोपी वगैरे लावायला विसरलो. एक्स्ट्रीमली सॉरी. बास झालं, लई झालं. काय लई झालं? सौरभ हॉस्पिटल आहे. तुम्ही माझे शब्द बोलायला लागलाय. चक्कर पडणार मी पटकी जाओ. सिस्टर फर्नांडिस, आय एम सॉरी. मगाशी थोडा तोल गेला आणि डोकं पण दुखत होतं. तुम्ही पेशंटला सांगा डॉक्टर स्वातीला भेटायला. मी तिच्याशी बोलते. ओके ओके मॅम. ओके आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी. चार्ली. अरे हाय, किती वर्षांनी भेटतो आपण. तू इकडे कुठे आहे? हॉस्पिटल. तुझी मान दुखते काय? अरे चार्ली, ए चार्ली. सौरभ, तू त्यांना ओळखतोस का? सौरभ. नाही. मग वेडा आहेस का? चल केबिन मध्ये जाऊ. जा.
आधी डॉक्टर मानस होता, आता हा लहान मुलगा आवडायला लागलाय वाटत. ओ गॉड, हॉरिबल, जस्ट हॉरिबल. आता कसं वाटतंय बेटा, डोकं दुखतंय का तुझं? मोनिकाला दाबून द्यायला सांगू का? नाही, नको. गार्गी, तू बऱ्यापैकी हाय झाली होतीस, हा? काय झालं बेटा? तुला त्या ड्रिंक्स बद्दल क्युरिओसिटी होती का, कुतूहल होत का, म्हणून प्यालीस का तू? हे बघ, अगदी खरं खरं सांग, आपण सगळे घरचेच आहोत, तुला कोणी काहीही ओरडणार नाही. ओरडणार नाही कसं? मला नाही असं गुळगुळीत बोलताय. ती मुलं होती म्हणून नाही तर एक कानाखाली दिली असती मी. सरिता, हे बघ, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांमध्ये प्रॉपर कम्युनिकेशन असणं अतिशय आवश्यक आहे. दोषारोप करून किंवा धाक दाखवून कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. हे बघ, कडकडून भांडायला माझी ना नाहीये, पण त्यांनी काहीही साध्य होणार नाही. वी कॅन कंडेम द ऍक्ट बट नॉट द पर्सन. जर गार्गीनी चूक केली आहे तर आपण त्या चुकीबद्दल बोलूया. मला तत्वज्ञान ऐकण्यात काडीचाही रस नाहीये. गार्गी, तू मला मुकाट्यानं सांगा, एवढी दारू तू कशी काय प्यालीस? अगं, एवढी चढेपर्यंत दारू प्यालीस? आई, अगं, मी सॉफ्ट ड्रिंकच घेत होते, पण कधी कोणी त्यात काय मिसळलं मला कळलंच नाही. खरंच वा, छान. घराच्या बाहेर उद्योग करून घरी आल्यावर देवत्वाचा आव आणण्याचा गुण मात्र नेमका घेतलायस ग स्वतःच्या वडिलांकडनं. वा, पुन्हा जर असं केलंस ना तर बघ, मला चालणारच नाही. मग तू आहेस आणि मी आहे, बघतेस का डोळे वटारून? आणि मुळात तू कडमडायला गेलीस कशाला तिकडे? कशाला माझ्या प्रत्येक गोष्टीत ना खूप असतेस तू? मी लहान आहे का आता? आज सकाळी त्या केसरला काहीतरी बोललीस आणि आता मितालीचे आई बाबा, माझी ना वाट लावलीस तू पूर्ण. ओ सीमा वहिनी, आय माय सॉरी, हा मला जरा भूक लागली, हो काहीतरी द्या ना हो खायला. हा काय हाय काय? हा लाडू तरी आहेत का मुली? हा लाडू पण संपवले, काय खाऊ आता? काय असेल तर द्या ना हो. सीमा वहिनी, तुमच्या डोक्यातून अजून घ्यायला नाही काय? चला, निदान तुम्ही तरी ओळखलं यश, पण सौरभला आहे का काही त्याच? नाही म्हणजे त्याला सांभाळून घेण्यासाठी, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, त्याच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी आपण मितालीकडे गेलो होतो. त्यानेच फिरून म्हणावं की माझ्या गोष्टीत नाक का खूप असतेस म्हणून. झालं ना, संपलंच सगळं. खरं सांगू यश, मी ना या घरात केवळ सौरभसाठी राहते, केवळ सौरभसाठी. लहान आहे अजून, त्याला मायेची गरज आहे. ओरकट आहे, शिक्षण व्हायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. त्याला मायेची पाखर मिळावी म्हणून मी या घरात राहत होते. पंख फुटलेत त्याला, माझी माया अडचण वाटते त्याला, अडचण. मग का राहायचं मी या घरात? कुणासाठी? मी
माझ्या आईकडे पुण्याला निघून जाते. सीमा वहिनी, असा डोक्यात राग घालून घेऊ नका हो. माझा ऐका जरा. का डोक्यात राग घालण्याची मक्तेदारी काय बाकीच्यांनी घेतली? सगळ्यांना फक्त मी बोलते हे दिसत. हिटलर म्हणतात मला, हिटलर. पण शेवटी ऍडजस्टमेंट मीच करते ना. पण त्याचं कुणाला काहीच नाहीये, कारण सगळ्या ऍडजस्टमेंट या घरातल्या बाईंनीच करायला हव्या. ते तिचं कर्तव्यच आहे असं सगळ्यांना वाटत. पण खरं सांगू, या सगळ्या ऍडजस्टमेंट मी फक्त सौरभसाठी करत होते, फक्त सौरभसाठी. पण त्यालाच जर माझी किंमत नसेल तर मग मी का राहायचं या घरात? कुणासाठी? मी पुण्याला निघून जाते माझ्या आईकडे. बस सीमा वहिनी, तुम्ही जे बोलताय ना ते 100% बरोबर आहे. पण तुम्हीच या घरात नाही तर या घराला काय घर पण आहे काय? काय सांगू तुम्हाला? तुम्ही निदान रंजूची अवस्था बघा. काय यश, हे बघा, उगीच मला भरीस पाडू नका. सगळे निभावतील आपापलं माझ्याशिवाय. नाही, काही कुणाचं अडत नाही हो, कुणाशिवाय काही अडत नाही. शेवटी अति गुंतवण सुद्धा वाईटच. माझा निर्णय ठरलाय. मी माझ्या आईकडे निघून जाते पुण्याला कायमची. सौ, तुम्हाला किती वाजला? सौरभ, सॉरी 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 सॉरी. काय? बसा या या, प्लीज खुर्ची बसा. सौरभ ठेवते. काय चाललंय? सौरभ हात लावू नको. कमॉन, माझा भाऊ पण डॉक्टर आहे. हे सगळं दुकान व्यवस्थित आहे की मी बघतोय ना. मी तुला माहितीये ना, तू अगाऊ आहेस. तुमचं बरंच लक्ष आहे माझ्याकडे. केदारने झोपेच्या गोळ्या घेतल्या. अख्खी बाटली. काय? हो, वेळेवर ट्रीटमेंट मिळाली म्हणून वाचला, नाहीतर. अरे पण का? तुम्ही नाही म्हणालात तो धक्का बहुतेक त्याला झेलता आला नाही. ओ माय गॉड. अरे पण मी त्याला व्यवस्थित समजून सांगितलं. त्याला कमीपणा वाटेल असं काहीच सांगितलं नाही मी. इनफॅक्ट तो मला म्हणाला की मी आता सौरभ सारखा सगळ्यांच्यात मिसळणार आहे, मजा मस्ती करणार आहे. अरे तो अवलीला विचार ना, तो सुद्धा होता तिथे. हो, तरीही त्यांनी गोळ्या घेतल्यात. तुम्ही प्लीज एकदा त्याला समजावाल. आता लग्न नाही हे तर त्याला कळलंय, पण एकदा मित्र म्हणून
प्लीज तुम्ही एकदा त्याच्याशी बोला. मित्र म्हणून आणखीन काय करू मी सौरभ? मीच त्याच्या वागण्याला कारणीभूत असेल आणि मीच पुन्हा त्याच्या समोर जाणं म्हणजे आपण मानसला कन्सल्ट करायचं, तो योग्य मार्ग दाखवेल. आणि तेवढ्यात पुन्हा केदारनी गडबड केली तर? अक्षरशः अर्ध्या तासात मदत मिळाली म्हणून तो वाचला, नाहीतर तो खरंच खूप सरळ आणि साधा मुलगा आहे, फक्त थोडासा घाबरतो. मला कळतंय सौरभ, तू काळजी करू नकोस. आपण आत्ताच्या आत्ता मानसकडे जाऊ, तो केबिन मध्येच आहे. चल सौरभ. सौरभ, 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 सिस्टर, सिस्टर, ग्लुकोजचं पाणी आणा.